सेकंड जस्ट साइमल्टेनियस इक्वेशन एक्स प्लस सेवन वाई इज इक्वल टू टेन, थ्री एक्स माइनस टू वाई इज इक्वल टू सेवन। आता या इक्वेशन मध्ये इथं एक्स चा व्हेरिएबल कोएफिशिएंट वन आहे आणि इथं एक्स चा कोएफिशिएंट थ्री आहे, इथं वाय चा कोएफिशिएंट सेवन आहे आणि इथं वाय चा कोएफिशिएंट मायनस टू। तर आपण एक्स किंवा वाय दोघांपैकी कुठला पण एक व्हेरिएबल घेऊ आणि त्याचा कोएफिशिएंट आपण सिमिलर आणू। तर इथे मी वायचा कोएफिशिएंट हा सिमिलर आणणार आहे। आता वायचा कोएफिशिएंट सिमिलर आणण्यासाठी इथं सेवन आहे इथं टू आहे, तर या इक्वेशनला आपण टूने जर मल्टिप्लाय केला तर हा फोर्टीन येईल आणि ह्या इक्वेशनला आपण जर सेवन ने मल्टिप्लाय केला तर इथं मायनस फोर्टीन येईल। इक्वेशन वन मल्टिप्लाय बाय टू अँड इक्वेशन सेकंड मल्टीप्लाय बाय सेवन अँड ऍड देम, त्यांची नंतर आपण ऍडिशन करू। आता इक्वेशन फर्स्टला टू ने मल्टीप्लाय करायचं, टू इंटू एक्स टू एक्स, टू इंटू सेवन वाय फोर्टीन वाय, टू इंटू टेन ट्वेंटी, सेवन हा ह्या इक्वेशनला मल्टीप्लाय करा, सेवन इंटू थ्री एक्स ट्वेंटी वन एक्स, सेवन इंटू टू वाय फोर्टीन वाय, सेवन इंटू सेवन फोर्टीन वाय। आता आपण ऍडिशन करणार आहे, ऍडिशन करताना साईन चेंज होत नाही, प्लस फोर्टीन वाय मायनस फोर्टीन वाय कॅन्सल, टू एक्स प्लस ट्वेंटी वन एक्स, इथे आला आपलं ट्वेंटी थ्री एक्स, ट्वेंटी प्लस फोर्टी नाईन ऍडिशन आले सिक्स्टी नाईन, ट्वेंटी थ्री मल्टीप्लाय इकडे येताना डिवाइड, एक्स इज इक्वल टू सिक्स्टी नाईन अपॉन ट्वेंटी थ्री, एक्स इज इक्वल टू ट्वेंटी थ्री सिक्स्टी नाईनला डिवाइड करेल, ट्वेंटी थ्री थ्री जा सिक्स्टी नाईन। आता एक्सचे थ्री आलेला आन्सर ते आपण इक्वेशन वन किंवा टू कुठेही एका इक्वेशन मध्ये पुट करून आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल, पुट एक्स इज इक्वल टू थ्री इन इक्वेशन वन। आता फर्स्ट जे इक्वेशन आहे एक्स प्लस सेवन वाय इज इक्वल टू टेन, एक्स व्हॅल्यू आपण थ्री घेऊ, थ्री प्लस सेवन वाय इज इक्वल टू टेन, प्लस थ्री तिकडे जाताना मायनस होईल, सेवन वाय इज इक्वल टू टेन मायनस थ्री, सेवन वाय इज इक्वल टू सेवन, वाय इज इक्वल टू सेवन अपॉन सेवन, वाय इज इक्वल टू वन। तर अशा पद्धतीने आपल्याला एक्सची व्हॅल्यू थ्री आणि वायची व्हॅल्यू वन असं आन्सर आपल्याला मिळालं।